नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुढे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय या धड्याचं इंग्लिश वर्कशॉप। धडा जो आहे दोन भागांमध्ये विभागलेला आहे, Part 1 and Part 2। मागील व्हिडिओमध्ये आपण Part 1 जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो बघितला होता आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत Part 2 वर्कशॉप। चला तर मग सुरुवात करूया। इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिला आहे बघा, फाइंड अँड राईट द ग्रीक अँड ट्रोजन नेम्स यूज इन स्टोरी। आणि इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिला आहे Part 1 and Part 2। ठीक आहे, तर आपल्याला या धड्याचे जे दोन भाग आहेत दोन्ही भागांमध्ये यूज झालेले ग्रीक आणि ट्रोजन नेम, म्हणजे ग्रीक लोकांची नावं तसेच ट्रोजनमधल्या लोकांची नावं आपल्याला लिहायची आहे। ठीक आहे, आपण दुसरा प्रश्नसुद्धा बघून घेऊया आणि मग आपण उत्तराकडे वळूया। क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आहे बघा, लिस्ट ऑल वर्ड रिलेटेड टू वॉर फ्रॉम बोथ पार्ट ऑफ द स्टोरी। इथे पण आपल्याला Part 1 आणि Part 2 या दोन्ही भागामध्ये वॉरशी रिलेटेड जे काही शब्द आहे त्यांची आपल्याला काय बनवायची आहे, यादी बनवायची आहे। ठीक आहे, तुम्हाला प्रश्न कळलेले आहे, आता वळूया आपल्या उत्तरांकडे। तर आपण बघूया बघा, आता आपण सगळ्यात पहिले बघूया ग्रीक नेम्स, दॅट इज मेनिलस, हेलन, ॲचिलस, ओडिसिस, ॲग्मेनॉन, देन ॲफ्रोडिट्स। ठीक आहे, किंवा हे आहे गॉडेसचं नाव। आता हे झाले ग्रीक नेम, आता आपण पाहूया ट्रोजन नेम्स कुठले आहे। त्यात ट्रोजन नेम्समध्ये येईल बघा पॅरिस, हेक्टर, किंग, प्रियाम। ठीक आहे, ते किंग नंतर कॉमन नको होतं, किंग प्रियाम। तर अशा प्रकारे आपल्याला जे Part 1 and Part 2 आलेले ग्रीक अँड ट्रोजन्सचे नावं सांगितले होते तर ते आपण इथे लिहिलेले आहे। ओके, नाव सी द सेकंड क्वेश्चन, लिस्ट ऑल द वर्ड रिलेटेड टू वॉर फ्रॉम बोथ द बोथ पार्ट ऑफ द स्टोरी। आता दोन्ही पार्टमधून आपण काही शब्द काढले आहे जे शो करतात किंवा रिलेटेड विथ वॉर। ओके, सी द फर्स्ट एनिमी, देन अटॅक, फॉर्ट्रेस, शिप, प्रोटेक्ट, डिफेंड, ब्रेव, हिरोज, किंग, कंट्रीज, रिवेंज, सेज, फायटिंग, बॅटल, किलिंग, विक्ट्री, देन इंजिनियर, प्ले पीस, डिझास्टर, टेरर, डेथ, सोल्जर अँड ॲरोज। ठीक आहे, तर इथे आपण बरेचशी अशी मोठी इथे यादी आपण तयार केली, आपल्याला लिस्ट करायला सांगितली होती रिलेटेड विथ द वर्ड वॉर। ठीक आहे, वॉर या शब्दाशी रिलेटेड आपल्या दोन्ही पार्टमधून आपण इतक्या शब्दांची यादी इथे तयार केली आहे। सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, नोट द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन केअरफुली अँड देन यूज देम टू एक्सप्रेस युअर आयडिया। आपल्याला काय करायचं आहे की खाली जे आपल्याला एक्सप्रेशन दिलेले आहेत ते नीट वाचायचे आहे आणि मग त्यासारखेच एक्सप्रेशन जे आहे आपले आयडियाज आपल्याला तिथे एक्सप्रेस करायचे आहे। फर्स्ट बघा, अ हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाईड। ठीक आहे, अ हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाईड। आता यासारखं आपण एक दुसरं जे आहे ते आयडिया एक्सप्रेस करूया बघा, अ स्टिक लाँग इनफ। ठीक आहे, इथे बिग इनफ होतं आपण इथे लाँग इनफ लिहा, अ स्टिक लाँग इनफ टू फेल मँगोज फ्रॉम द ट्री, म्हणजे झाडावरून आंबे पडण्या योग्य ती जी काठी आहे ती लांब आहे। नेक्स्ट बघा, सेकंड, द ग्रीक्स वर टायर्ड ऑफ द लाँग वॉर, म्हणजे ग्रीक जे आहे टायर्ड ऑफ, इथे टायर्ड ऑफ जे आहे त्याचा वापर केलेला आहे, ऑफ लाँग वॉर। आता बघा, वी आर टायर्ड ऑफ द टेडियस वर्क। ठीक आहे, आणि आपण कशाला थकलो आहे, कामाला। नेक्स्ट सी सेंटेन्स आपल्या इथे दिले बघा, दे आर अफ्रेड ऑफ लाँग वोएज होम टू, अफ्रेड ऑफ। ठीक आहे, आता आपण पुढलं सेंटेन्स बघूया तसंच आपल्याला कसं एक्सप्रेस करता येईल, दे आर अफ्रेड ऑफ द इम्पेंडिंग स्टॉर्म। ठीक आहे, नेक्स्ट बघा, दे मेड इट टू बिग टू गो इनसाईड युअर सिटी, टू बिग टू गो इनसाईड। आता इथे बघा आपण कसं सेंटेन्स लिहू शकतो, दे ब्रॉट अ कबर्ड दॅट वॉज टू बिग टू गो इनसाईड अवर हाऊस, म्हणजे कपाट इतकं मोठं होतं, कबड इतकं मोठं होतं की ते घरात जाणं शक्य नव्हतं। नेक्स्ट, दे वर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो हिज वर्क। ओके, आता ते सो एक्सायटेडचं आपल्याला जे आहे सेंटेन्स लिहायचं बघा, वी वर सो एक्सायटेड दॅट वी कुड नॉट थिंक ऑफ एनिथिंग एक्सेप्ट अवर पिकनिक, आम्ही इतकं एक्सायटेड होतं की त्या व्यतिरिक्त आम्ही कशाचा विचार केला नाही। ठीक आहे, तर इथे आपल्याला काही सेंटेन्स दिले होते आणि त्याशी रिलेटेड आपल्याला जे आहे आपले आयडियाज जे आहे ते आपल्याला
एक्सप्रेस करायचे होते तर याचे उत्तर आपण बघितलेले आहे. आता वळूया पुढल्या प्रश्नाकडे. नंबर 4 पाहूया. पुट द फॉलोइंग इव्हेंट इन ऑर्डर इन विच दे टूक प्लेस, नंबर देम अकॉर्डिंगली. आता आपल्याला खाली इव्हेंट जे आहे ते इव्हेंट शो कर, आपल्याला जी पूर्ण स्टोरी आहे ते शो करणारे सेंटेन्सेस दिले आहे, पण ते जंबल फॉर्ममध्ये दिलेले आहे म्हणजे क्रमानुसार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांना योग्य रीतीने आपल्याला काय करायचं आहे, नंबर देम अकॉर्डिंगली म्हणजे योग्य क्रमाने आपल्याला तिथे काय करायचं आहे, नंबर द्यायचे आहे. तर बघा सगळ्यात पहिलं जे सेंटेन्स आहे ते काय असू शकतं, बघा द कनिंग ओडिसिस थॉट ऑफ अ प्लॅन, म्हणजे ओडिसिस जो आहे त्यांनी प्लॅनबद्दल काय केला, विचार केला, हे आपलं सगळ्यात पहिलं सेंटेन्स जे आहे ते नंबर वनला असू शकतं. नेक्स्ट बघा सेकंड सेंटेन्स, द बघा द ग्रीक बिल्ड अ बिग वुडन हॉर्स, मग त्यांनी काय केला, एक घोडा तयार केला, दिस इज द सेकंड सेंटेन्स. त्यानंतरचं सेंटेन्स बघा द ग्रेट हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स, आणि ग्रेट हिरो जे होते ते काय झाले, त्या घोड्याच्या आतमध्ये लपून बसले, नंबर 3 बघा. नेक्स्ट आपण सेंटेन्स म्हणू शकतो द ग्रीक बर्न देअर टेंट अँड सेल अवे, त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचे जे टेंट होते ते जाळून टाकले आणि ते दूरवर निघून गेले, दिस इज नंबर 4. ओके नेक्स्ट बघा काय झालं, द ट्रोजन वर हॅपी टू सी द ग्रीक शिप गो. आता ट्रोजन जे आहे त्यांना अतिशय जास्त आनंद झाला जेव्हा त्यांनी पाहिलं की जे शिप आहे त्या त्यांच्या निघून गेलेल्या आहेत, नंबर 5. नेक्स्ट त्यानंतर काय झालं बघा, द ट्रोजन फाउंड द ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. नंतर आपण बघितलं की त्यांनी एक जो माणूस आहे तो तिथे ठेवला होता त्यांची फाल स्टोरी सांगण्यासाठी, तर त्यात तो सापडला, नंबर 6. नेक्स्ट त्यानंतर काय झालं, द प्रिस्ट वॉन द ट्रोजन नॉट टू ब्रेक द वॉल, म्हणजे भिंत न तोडण्यासाठी काय केलं, त्यांच्या प्रिस्टनी त्यांना वॉन केलं, दिस इज नंबर 7. आणि त्यानंतर काय झालं बघा, त्यांनी मग सजेशन ऐकलं नाही, ब्रोक डाऊन द पार्ट ऑफ द हॉर्स, आता इथे वॉल पाहिजे बघा, अँड ब्रॉट द हॉर्स इन, आणि त्यांनी काय केलं, भिंत तोडून टाकली आणि घोडा जो आहे त्याला आतमध्ये घेतला, दिस इज नंबर 8. ओके आता त्यानंतर काय झालं बघा, द ट्रोजन स्लेप साऊंडली, आता युद्ध संपलं आहे म्हणून ट्रोजन जे आहे ते छान आरामात झोपी गेले. ओके नेक्स्ट टू दॅट बघा, द ग्रीक केम आउट आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट. आता हे जे आपलं सेंटेन्स आहे बघा, के ते आपलं 10 नंबरचं सेंटेन्स इथे होईल. आणि त्यानंतर बघा काय झालं, द ग्रीक आर्मी एंटर द सिटी, ग्रीक आर्मीनी एंटर केलं आणि द ट्रॉय वॉज बर्न आउट. आता हे होईल आपलं 12 नंबरचं सेंटेन्स, म्हणजे शेवटचं सेंटेन्स. तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे नंबरिंग करून दाखवलेली आहे. परत हवं तर आपण एकदा जे आहे परत सगळ्या सेंटेन्ससमोर आपण नंबर लिहू शकतो. आता आपलं फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते नंबर 6 आहे बघा. नेक्स्ट आपल्याला दिलेलं सेंटेन्स नंबर 8. त्यानंतर आपलं हे जे सेंटेन्स आहे इथे नंबर 1 आपण लिहूया. नेक्स्ट नंबर 4. नेक्स्ट जे सेंटेन्स दिलं आहे आपलं 12 नंबरचं सेंटेन्स होतं. ओके आता जे आपल्याला F नंबरवर दिलेलं आहे ते आपलं सेकंड नंबरचं सेंटेन्स होतं. त्यानंतर G नंबरवर जे दिलेलं आहे ते आपलं थर्ड सेंटेन्स होतं. H नंबरवर दिलेलं सेंटेन्स जे आहे ते आपलं 7th सेंटेन्स आहे. I नंबरवर दिलेलं जे आहे ते आपलं 5th आहे. नेक्स्ट J जे आहे ते आपलं नंबर 9 आहे बघा. त्यानंतर K जे दिलेलं आहे ते नंबर 10 आहे. आणि आपलं जे L दिलेलं आहे ते सगळ्यात सेकंड लास्ट 11 म्हणू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स जे आहे त्याला नंबरिंग करू शकता आणि याचं उत्तर लिहू शकता. आता वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. सी द लास्ट क्वेश्चन. फॉर्म पेअर, इमॅजिन यू आर अ पेअर ऑफ ट्रोजन्स अँड यू हॅव कम टू नो अबाउट द ओडिसिस प्लॅन. मेक अ काउंटर प्लॅन टू डिफीट द ग्रीक अँड राईट डाऊन युअर प्लॅन ॲज यू वूड एक्सप्लेन इट टू युअर फेलो ट्रोजन्स. ठीक आहे, आता तुम्हाला असं अज्युम करायचं आहे की तुम्ही ट्रोजनमधले एक जे आहे फॉर्म पेअर, मीन्स एका तुम्हाला जोडी फॉर्म करायची आहे. आणि मग तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की तुम्ही ट्रोजनमधले फॉर्म आहात आणि तुम्हाला ग्रीक्सचं जे आहे ओडिसिसचा प्लॅन जो आहे तो तुम्हाला माहिती पडला आहे. आणि मग तुम्हाला जो आहे प्रति प्लॅन जो आहे तो तुम्हाला काउंटर प्लॅन जो आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे ग्रीक्सला हरवण्यासाठी. ठीक आहे, आणि तो जो प्लॅन आहे तो तुम्हाला तुमचे फेलो जे आहे ट्रोजनमधले त्यांना एक्सप्लेन करायचा आहे. तर बघूया की आपल्याला उत्तर जे आहे कशाप्रकारे लिहिता येईल. सी द आन्सर. व्हाईल ऑब्झर्विंग द लार्ज वुडन हॉर्स आय हर्ड सम मुवमेंट इनसाईड इट. फ्रेंड्स आय एम शुअर इट इज सम ट्रिक टू अटॅक अवर सिटी ॲट नाईट. आता जेव्हा तो घोडा ऑब्झर्व करत होतो तेव्हा मला काही मुवमेंट ज्या आहे त्या आतमध्ये ऐकू आल्या आणि मी म्हटलं की हे काय आहे, आपल्याला रात्रीमध्ये आपल्या शहरावर अटॅक करण्यासाठी काहीतरी ट्रिक आहे. नेक्स्ट बघा, देअर ग्रेट
हॉर्सेस मस्ट बी इनसाइड हिरोज मस्ट बी इनसाइड द हॉर्स, कदाचित त्यांचे ग्रेट हिरोज जे आहेत ते हॉर्सच्या आतमध्ये असावेत. दे हॅव नॉट सेल अवे, आणि ते जे आहे ते परत निघून गेलेले नसावेत. दे मस्ट बी समवेअर नियर अँड विल रिटर्न ओनली वेन दे विल गेट द सिग्नल फ्रॉम द ग्रीक्स इन द हॉर्स. आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा सिग्नल मिळेल ग्रीक्सकडून ते काय करतील, ते परत येतील, ते दूर गेलेले नसते, जवळपास कुठेतरी असतील. पुढे बघा, फ्रेंड्स दे विल नॉट गेट द सिग्नल फ्रॉम देम. लुक, वी शाल गेट बंडल ऑफ रोप अँड टाय द रोप्स टाईटली अराउंड द होल ऑफ द हॉर्सेस सो दॅट नो वन वुड बी एबल टू कम आउट अँड गिव्ह सिग्नल. आता आपण काय करूया की ते सिग्नल देऊ शकणार नाही याची तयारी करूया. आपण काय करूया, त्या घोड्याला रोपनी बांधून घेऊ आणि सगळे जे त्याचे छिद्र आहे किंवा त्याचे बाहेर येण्याचे मार्ग आहे ते आपण काय करूया, रोपनी बांधून ठेवूया. म्हणजे जर कोणी बाहेरच नाही आलं तर ते काय करतील, सिग्नल देऊ शकणार नाही. द ग्रीक मॅन अल्सो इज इन माय कस्टडी. ठीक आहे, आणि ग्रीक जे आहे त्याला, ग्रीक मॅनला सुद्धा आपल्या कस्टडीमध्ये ठेवू. वी शॅल अरेंज हेवी बॅरिकेड्स टू क्लोज अवर वॉल्स गेट. आणि आपण काय करूया, बॅरिकेड्स तयार करूया, आपले वॉल जे गेट आहे ते आहे ते बंद करून ठेवूया. वी शॅल टेक दिस अपॉर्च्युनिटी टू लाईफ देअर सेज. वी शॅल होल्ड दिस हिरोज इन द सॉरी हॉर्स टू रिझन अँड इन ऑर्डर टू फोर्स देम टू लाईफ द सेज सरेंडर अँड लीव अवर शोर. लेट्स सम टुगेदर अँड इम्प्लिमेंट दिस प्लॅन इमिजिएटली. आणि आपण काय करूया, त्या घोड्याला तसंच ठेवूया. त्या घोड्याच्या आतमध्ये बरेचसे आहेत त्यांचे ग्रीकचे हिरोज आहे, आणि आपण एक कंडिशन ठेवूया की यांना जर तुम्हाला रिलीज करायचं असेल तर तुम्हाला आमचा जो जागा आहे किंवा तुम्ही जो ट्रॉयमध्ये आले आहात तिथे सोडून तुम्हाला परत मायदेशी जावं लागेल. आणि अशा प्रकारे आपण काय करूया की या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन करूया. ठीक आहे, तर आपल्याला एक कंडिशन दिली होती की अज्यूम करा की तुम्हाला प्लॅनच्या त्यांचा जो प्लॅन आहे त्याबाबत माहिती पडला आहे ग्रीकच्या, आणि तुम्ही कसं रिॲक्ट कराल किंवा काउंटर प्लॅन तुम्ही कसा बनवाल, ते याचं उत्तर आपण इथे बघितलेलं आहे. आणि इथे आपली जे इंग्लिश वर्कशॉप दिला होता पार्ट टूचा, तो आपला इथे संपतो आहे. लवकरच भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.